सावत्र आई व वडिलांच्या अत्याचारातून दोन लहान भावांची सुटका लहानग्यांच्या वेदनांची बालकल्याण विभागाने घेतली दखल सावत्र आई व वडिलांच्या अत्याचारातून दोन सख्या भावांची सुटका वेदनांची बाल बालकल्याण विभागाने घेतली दखल ढोनेवाडीतील प्रकार ढोणेवाडी तालुका निप्पाणी येथील वडील व सावत्र आईने दोन सख्या लहान भावांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांचे बालपण हिरावून त्यांचे जगणे असहाय्य करणारी घटना घडली आहे या लहान मुलांच्या वर झालेल्या अत्याचाराची दखल घेत बेळगाव जिल्हा बालकल्याण मदत केंद्राच्या अधिकारी त्या मुलांची बेळगावच्या बालसंगोपन केंद्रात त्यांची रवानगी केली के घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की मूळ कारतगाव पण सध्या ढोनेवाडीतील लक्ष्मी मध्ये तानाजी कांबळे आई दुसरी पत्नी व आपल्या दोन मुलासमवेत राहत आहे संस्कार तानाजी कांबळे वर्षे चार समर्थ तानाजी कांबळे वय वर्षे आठ या दोन कोवळ्या मुलावर सावत्र आई व तानाजी हा वारंवार दारू पिऊन मारहाण करणे शारीरिक व मानसिक छळ करून त्यांचे बालपण हिरावले होते हाथ चा चा होते हात व अंगावर मारहाण करणे अंगाचा चावा घेणे यासह अनेक अत्याचार करीत या प्रकरणाची माहिती काहींनी चाइल्ड हेल्पलाईन दिल्यानंतर बेळगाव जिल्हा बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी सदलगा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने त्या मुलांच्या घरी भेट देऊन झालेल्या अत्याचाराची पाहणी केली त्या मुलांची बाल केंद्रामध्ये रवानगी केली आहे याबाबत बोलताना सौ लिलावती एस हिरेमठ म्हणाल्या की या मुलांच्यावर गेल्या आठ दिवसापासून वडील व सावत्र आई सातत्याने मानसिक व शारीरिक अत्याचार करीत होते याची कल्पना आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही सदलगा पोलीस ठाण्याच्या सहाय्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्या मुलांच्या अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले मुलांची आजी रंजना कांबळे यांच्या सहमतीने मुलांना बेळगावच्या एका सामाजिक संस्थेमध्ये संगोपन करण्यात येणार असल्याचे सांगितले बाल संगोपन समिती बेळगाव प्रमुख एम के कुंदरगी म्हणाले लहान मुलांच्यावर अत्याचार करणे चुकीचे आहे या मुलांना आमच्या संगोपन केंद्रात ठेवून त्यांच्या जेवण राहण्याची व शिक्षणाची सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी लीलावती हिरेमठ पोलीस डी नागरगौडर बबनसुतार उपस्थित होते